पेशीमधील पदार्थांचा प्रवास कसा होतो याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. तर पेशींचा पदार्थांचा प्रवास दोन प्रकारे होत असतो. एक पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया आणि पेशींची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया अशा दोन प्रकार आहेत. त्यापैकी पेशींची ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया दोन आहे, एक म्हणजे पेशीय भक्षण आणि दुसरं म्हणजे पेशी उत्सर्जन. आता पेशीय भक्षण म्हणजे काय? तर बाहेरील पर्यावरणातून अन्न व इतर पदार्थ गिळंकृत करणे म्हणजे पेशीय भक्षण होय. आणि पेशी उत्सर्जन म्हणजे काय? तर टाकाऊ पदार्थ पेशी बाहेर टाकणे म्हणजे पेशी उत्सर्जन हो. आता दुसरं म्हणजे पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया कोणत्या? तर विसरण आणि परासरण. तर एक म्हणजे विसरण. विसरण म्हणजे काय? तर ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड यासारखे लहान रेणू पेशीमध्ये घेणे आणि पेशी बाहेर जाणे याला विसरण असे म्हणतात. तर दुसरं म्हणजे परासरण म्हणजे काय? तर जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडशाम पारपटलातून होणारा पाण्याचा प्रवास म्हणजे परासरण होय. परासरण म्हणजे काय? की जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडशाम पारपटलातून होणारा पाण्याचा प्रवाह म्हणजे परासरण होय. आता परासरण ही भौतिक क्रिया आहे आणि भौतिक क्रिया असून ती घडण्याच्या तीन वेगवेगळ्या शक्यता आहे. तर त्याच्यामध्ये एक म्हणजे समपरासरी द्रावण, अवपरासरी द्रावण आणि अतिपरासरी द्रावण. म्हणजे या प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी मध्ये असणाऱ्या ज्या क्रिया आहे. सर्वप्रथम समपरासरी द्रावण म्हणजे काय? तर समपरासरी द्रावण म्हणजे पेशी पटलाभोवती असलेले माध्यम व पेशी या दोन्हीतील पाण्याचे प्रमाण सारखे असते, त्यामुळे पाणी आत वा बाहेर जात नाही. पेशीतील असलेले माध्यम व पेशी या दोन्हीतील पाण्याचे प्रमाण सारखे असते, त्यामुळे पाणी आत वा बाहेर जात नाही. दुसरे जे आहे अवपरासरी द्रावण. अवपरासरी द्रावण म्हणजे पेशीतील पाण्याचे प्रमाण कमी व सभोवतालच्या पाण्यातील माध्यमातील पाण्याचे प्रमाण जास्त. काय? पेशीतील पाण्याचे प्रमाण कमी व सभोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने पाणी पेशी शिरते, याला अंतपरासरण असे म्हणतात. उदाहरणार्थ वेदाने पाण्यात ठेवल्यावर काही वेळाने फुगतात. दुसरं जे आहे ते म्हणजे अतिपरासरी द्रावण. अतिपरासरी द्रावण म्हणजे पेशीतील पाण्याचे प्रमाण जास्त व पेशी भोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण कमी असल्याने पेशीतून पाणी बाहेर पडते. म्हणजे पेशीतील पाण्याचे प्रमाण जास्त व पेशी भोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण कमी असल्याने पेशीतून पाणी बाहेर पडते. उदाहरणार्थ फळांच्या फोडी साखरेच्या घट्ट पाकात टाकल्यावर फोडीतील पाणी पाकात जाऊन थोड्या वेळाने त्या काय होतात? आकसतात. अतिपरासरी द्रावणात ठेवल्याने प्राणी पेशी किंवा वनस्पती पेशीतील पाणी बहिरपरासरण प्रक्रियेमुळे बाहेर पडते, यालाच पेशी द्रव्य बाहेर पडते आणि पेशी द्रव्य आकसते. हे जी क्रिया आहे या क्रियेलाच रससंकोच असे म्हणतात.